कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते। ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते। या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात। चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो। तर कार्तिक शुद्ध एकादशी तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात। या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात। त्यामुळे हिला देव उठणी एकादशी असेही म्हटले जाते। तर तुळशी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून। कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाची सांगता होते आणि लग्न सराईचे दिवस सुरू होतात। पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा त्यांच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस। कार्तिकी प्रबोधिनी एकादशी व्रतपूजनाची सोपी पद्धत, त्याचबरोबर या दिवसाचा शुभ मुहूर्त आणि काही मान्यता आहेत आणि त्याचबरोबर या दिवसाचं महत्त्व काय आहे याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी पूजा, तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस। कर्कसंक्रांत आषाढ मासात येते, म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस देवशयनी एकादशी म्हटले जाते। त्या दिवशी देव झोपी जातात अशी समजूत आहे। तर कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं। तर नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालन करता श्री विष्णू निष्क्रिय असतात म्हणून चातुर्मासास विष्णू शयन असं म्हटलं जातं। तेव्हा श्री विष्णू क्षीरसागरात शयन करतात अशी मान्यता आहे। तर आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोधनोत्सव साजरा केला जातो। तर कार्तिकी प्रबोधिनी एकादशी गुरुवार 23 नोव्हेंबर 2023 रोजी आहे। कार्तिक प्रबोधिनी एकादशी प्रारंभ आहे बुधवार 22 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11:04 ते कार्तिक प्रबोधिनी एकादशी सांगता आहे गुरुवार 23 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 9:02। कार्तिकी प्रबोधिनी एकादशी ही गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी केली जाईल। तर सर्व एकादशी दिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते। पद्मपुराणानुसार कार्तिकी एकादशीचे व्रतार्चरण करणाऱ्यांना पापमुक्ती मिळते। तसेच कार्तिकी एकादशीचे व्रतार्चरण करणाऱ्यांनी कार्तिकी एकादशीचे व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करायचा आहे। तर या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून घर स्वच्छ करून नित्यविधी पूर्ण करायचे आहे। त्यानंतर गंगाजलाने अथवा शुद्ध जलाने स्नान करून पूजेचा संकल्प घ्यायचा आहे। भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करून सर्वप्रथम सूर्याला अर्घ द्यायचं आहे। देवघरामध्ये किंवा घरात शुभस्थानी चौरंगावरती किंवा पाटावरती पिवळे वस्त्र आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे। त्यानंतर अक्षदा ठेवून त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे। प्रत्यक्ष भगवान विष्णूंचे माता लक्ष्मीसहित आपल्या घरात आगमन झाले आहे अशी कल्पना करून त्यांची धूप दीप नैवेद्यासह षोडोपचारे आपल्याला पूजा करायची आहे। श्री विष्णूंचे आवाहन करायचं आहे। यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे। त्यानंतर रात्री भागवत कथा आणि विष्णू स्तोत्राचे किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करायचं आहे। शंख घंटा घड्याळ वाजवून परमेश्वराला आपण जागे करणार आहोत। जर आपल्याकडे भगवान विष्णूंचा असा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल, तर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते, याच्यावरती सुद्धा तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने विष्णूचे रूप असलेल्या बाळकृष्णाची तुम्ही पूजा करू शकता। त्याचबरोबर विठ्ठलाच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही असा अभिषेक करू शकता। कार्तिकी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो। तुळशी विवाहाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची आपल्याकडे प्रथा आहे। तर कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात तुळशी विवाह पार पडतो आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून राज्यभर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो। तर कार्तिकी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते। राज्यभरातून वारकरी मंडळी सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात।
कार्तिकी एकादशीला अनेक भाविक संपूर्ण दिवसभर उपवास करत असतात. एकादशीचा उपवास ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी वारकरी संप्रदायात उपवासाला देखील विशेष महत्त्व आहे. एकादशीला ठेवलेला उपवास दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो तर चातुर्मासाचा शेवटचा दिवस तो मानला जातो. संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत नामदेव या संतांनी आपल्या शेतात किंवा आपल्या कामातच विठ्ठल शोधला म्हणून आपल्या कामामध्ये विठ्ठल शोधा अशी शिकवण त्यांनी दिली. ज्यांना पंढरपुरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेणं शक्य होत नाही ते भाविक जवळच्या विठ्ठल मंदिराला जाऊन भेट देतात आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतात. तर कार्तिकी एकादशीनंतर तुळशीच्या लग्नालाही सुरुवात होते. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीचा नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी भगवान विष्णूंची पूजा करताना विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. एकादशीच्या पूर्वसंध्येला सात्विक अन्नच खावे. एकादशीच्या व्रतामध्ये अन्न सेवन केले जात नाही तर एकादशीला तांदूळ खाण्यास मनाई आहे. एकादशीचे व्रत सोडल्यानंतर ब्राह्मणांना दानाने दक्षिणा द्यायची आहे. बरेच लोक या दिवशी निर्जला व्रत पाळतात पण तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर तुम्ही फळे खाऊ शकता. या उपवासात आजारी वृद्ध आणि गरोदर महिलांना खाण्याची परवानगी असते. तर एकादशीच्या दिवशी भात किंवा त्यापासून बनलेले पदार्थ खाऊ नका. जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी या दिवशी कांदा लसूण मांस आणि मद्य सेवन करू नये. कार्तिकी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी विष्णूंना बेल वाहिला तरी चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते असे का तर एकतर ही गोष्ट हरी आणि हर म्हणजे श्री विष्णू आणि शिव यांच्यातील अद्वैत्य दाखवणारी आहे. दुसरे म्हणजे काल महात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्री विष्णूंची पवित्रके आणि तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्री विष्णूंना बेल वाहता येतो. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णांशी विवाह लावण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तर तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्त्व आहे. श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तर तुळशी वाचून केलेल्या विष्णूंची पूजा ही व्यर्थ मानली जाते असे पद्मपुराणात म्हटले आहे. समुद्रमंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवरती पडले त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असं मानलं जातं. तर तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचे उद्यापन करतात. ज्या लोकांच्या घरात मुलगी होत नाही त्यांना देव उठणी एकादशीला तुळशी विवाह करून सुनेचे पुण्य मिळू शकते असे सांगितले जाते. तर या दिवशी संध्याकाळी तुळशी आणि शालिग्रामचा विवाह होतो. या दिवशी तुळशी मातेला वधूप्रमाणे सजवले जाते. तर तुम्हाला तुळशी विवाह करता येत नसेल तर याआधीच मी तुम्हाला तुळशी विवाहाचा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे. पाहिला नसेल तर नक्की पहावा. कार्तिकी एकादशीपासून विवाह मुंडन उपनयन संस्कार घरातील पूजा इत्यादी शुभ आणि मंगल कार्य पुन्हा सुरू होतात. तर उदय तिथीनुसार 23 नोव्हेंबर 2023 रोजी गुरुवारी देव उठणी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीचा उपवास केला जाणार आहे. तर या कार्तिकी एकादशी व्रत पारण वेळ आहे. तर एकादशीचे व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला सोडावे असे शास्त्र सांगते. अशा परिस्थितीत कार्तिकी एकादशीचे व्रत 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:51 ते 8:55 या वेळामध्ये तुम्हाला सोडता येईल. संध्याकाळी वस्त्र गंध अक्षदा तुळशीची पाने ऋतूकालानुसार फुले फळे श्रीकृष्णांना अर्पण करावीत. धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आणि यथाशक्ती दान करायचं आहे. संध्याकाळी हलका आहार घ्यायचा आहे. उपवासाचे पदार्थ खायचे आहे. दुसऱ्या दिवशी पूजा करायची आहे. गरजूंना अन्नदान वस्त्रदान करायचं त्यानंतरच भोजन करायचं आहे. तर अशा रीतीने विधिवत पूजा व्रत केल्यास आणि दानधर्म करून योग्य पद्धतीने पारणे केल्यास उत्तम पुण्यफळ लाभते आणि भक्तांवरती भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची कृपादृष्टी सदैव राहते. जिथे नारायणाशिवाय फक्त लक्ष्मीची उपासना होते तिथे लक्ष्मी माता कधीही प्रसन्न होत नाही. मात्र जिथे नारायणाची उपासना आराधना होत असते त्या घरात
माता लक्ष्मी नित्यवास करते, ही विष्णुप्रिया, ही श्री लक्ष्मी मनुष्याला संतती, संपत्ती, ऐश्वर्य, शांती आणि समृद्धी तसेच स्थैर्य प्रदान करते. त्या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठन जरी करता आलं नाही तरी ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नक्कीच उच्चार करावा. मंत्राचा अर्थ असा आहे की मी भगवान वासुदेवाला नमन करत आहे. मंत्राचा लाभ आहे हा भगवान विष्णूंचा मूलमंत्र आहे. श्री हरी विष्णूंचे स्वरूप हे प्रेममय आणि आनंदमय आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.